अगदी नाही की त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही, कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना सत्ता दिलेली. मला आता राजकीय बोलायचं नाही, मी आजपासून राजकीय बोलणार नाही. त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली, राजकीय भाषा बंद, त्याला द्या आरक्षण. आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला, तमक्याला फायदा झाला, तुम्ही देणारच नसले तर लोकांचा काय दोष आहे? दोष तुमचा आहे, तुम्ही देत नाहीयेत. तसं होणारच, गावात एखादा सरपंच आहे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला, काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून. जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार आहेत? तुम्ही आरक्षण द्या, लोक उघड्या डोळ्याला बघतायत फायदा कोणी केला, सांगायची गरज नाही कोणाला. तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार. आणि मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही. आमच्या ज्या मागण्या आहेत 8-9 मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत, सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या. त्या तुम्ही जर नाही दिल्या गुडघ्यावर टिकविल्याशिवाय सोडणार नाही. मग मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं 2024 काय झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या अंमलबजावणी द्या. नसता त्याच्यानंतर माझ्या नावाने बॉम्ब लायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही, कारण मराठा समाज सरळ म्हणणार आहे मनोज जरांगे शांततेत बसलाय, सामाजिक लढा लढतोय, आरक्षण मागतोय, तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे. आणि भाजपमधला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे. त्यांनी जर मागणी केली मनोज जरांगे पाटील तिथं शांततेत बसलाय आणि त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी, आम्ही संधी देतोय, आम्ही राजकारणाकडे मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, इतकं स्पष्ट मी सांगितलंय. आता मग तुम्ही का दिलं नाही? आता इतकं बोललेलं असता नाही भाजपमधलेच मराठे विचारणार आहेत आणि जे त्यांचे आहेत ना ते 4-2 चुट्टे चट्टे त्यांच्याकडे फडणवीस साहेबाकडे खिशे कापू बारकुले मोठाले चुट्टे लहाने चुट्टे मोठे चोट्टा सगळा दरोडं टाकणारा घोरटा चोर आमके तमके बांधावरचे गवत कापणारी चुट्टे चट्टे सगळे त्यांच्याजवळ आहेत. हे त्यांना लय माया येते ना पक्षाची नेत्याची, त्याला म्हणा आता फडणवीस साहेबाकडे जाऊन बस सांगा ते राजकीय भाषा करणार नाही, राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करा जाऊन सांगा. जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी तर मराठा भाजपमध्ये एकही ऐकणार नाही. सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस, समाज नाही आंदोलन करणारे नाही आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही. उद्यापासून कुणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही. त्याच्यानंतर जर नाही दिलं सोडणार तर नाहीच नाही, पण माझ्या नावाने मग बांबलायचं नाही 2024 काय झालं. आता 6व्या उपोषण चालू झालंय, किती दिवस सरकार अल्टिमेटम देत आहे, काही वेळ देणार आहात? मी दिवस सरकारीच आंदोलन करत नाही, मी लोकांसारखा नाही, सरकारी आंदोलन करणाऱ्यांसारखा मी नाही. ठरवून करायचं, माझी क्षमता मला माहिती आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहिती. माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो, माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो. मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही, ते दुसऱ्याचं असतं. ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी आहे ना, त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं, म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते. कायला दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय, खायचं त्याचं प्यायचं त्याचं तिकीट द्यायचं नाही, फुकट पाहिजे नुसतं फुकट, असं काय कायचं आहे? तसं आंदोलन मी नाही, मी तसलं आंदोलन करत नाही. दुसऱ्याच्या जीवावर ते आंदोलन नाही करत आहे, किंवा दुसऱ्याचं बघून नाही, त्याच्याकडे आलते मग आपल्याकडे येते काय बाबा, नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत नाही आले की, म्हणजे असे डागर आम्ही लावतो कधीच. आम्ही आमच्या क्षमतेवर लढतो, आला की नाही तर जाय. मध्ये मध्ये मी आज सांगतो ते आता मुद्दाम मध्ये मध्ये म्हणायचे की उपोषण महिला हाताने सोडलं सरकार येते, सरकार मागं लागलं होतं आमच्या याची. आम्ही म्हणतो अंमलबजावणी घेऊन या येऊ नका इकडं, तुमच्यापेक्षा ताकदीच्या महिला आमजवळ ज्यांनी रक्त समाजासाठी इथं सांडले ते तुमच्या सरकारपेक्षा ताकदवर आहेत, आम्ही त्यांच्या हातात सोडून तुमच्या हातात सोडणार नाही. ते ह्याला तयार आहेत कधी पण. आम्हाला अंमलबजावणी नव्हती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्यांच्या हाताने सोडायचं, त्यामुळे ते आम्ही असे वाट नाही बघत त्याच्याकडे गेल्यावर. ही आम्ही कोणा दारात आंदोलन होता नाही करत, जिकडं जत्रा जिकडं गर्दी आहे त्यांच्यात जाऊन आरडणारे आम्ही नाही. काही काही असतं ते जिकडं गर्दी आहे जिकडं मीडिया आहे जिकडे फोकस आहे तिकडं जाऊन बसायचं, म्हणजे त्यांना फोकस लिहायसाठी. आम्ही फोकस लिहायसाठी आंदोलन नाही करत, आमच्या गरीबाला न्याय मिळावा म्हणून करत. ती काय देवेंद्र फडणवीस तालीम आहे किंवा छगन भुजबळची तालीम नाहीये, जिकडं फोकस असेल तिकडे पळायचं, नुसतं उधळायचं मोग. जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघ, आम्ही जातीवादी नाहीये, आम्हाला जातीवाद नाही करत, पण सुट्टी नाही. पण आमरण उपोषण आहे, तुमचं कडक उपोषण असत, एक मर्यादा आहे, त्यानंतर तुम्ही पुन्हा शिकवणार काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावा लागेल 10 दिवस 15 दिवस 20 दिवस आचारसंहितेच्या आधी.
आहेत, आम्ही लढतोय तोपर्यंत अल्टिमेटम काय, ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागा होईल, अल्टिमेटम फिल्टिमेटम काय नाही आपलं। त्यांना संधी देवेंद्र फडणवीस साहेब, या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डा बुजवायचं त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचा, त्यांना चान्स आहे मराठ्यांचे ते, कारण माझ्या समाजाला मला नाही राजकारणात जायचं, आमचं ध्येय आणि आमचा उद्देश एवढा एकच आहे, आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे उद्दिष्ट, आणि ते आमचा हक्क आहे ते द्या। उघड्या डोळ्यानं समाज बघतोय, देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो, आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या, इथं आज जरी एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या 8-15 दिवसात काय होईल, किती गर्दी होईल सांगता येत नाही, कारण तब्येत कुंकट जाईल माहीत नाही। माझ्या समाजाला माझी विनंती, कामं उडून इकडे येऊ नका, मी आहे खंबीर लढायला, काय मी कुटुंब असून नसल्यासारखं आहे, मला हे समाजच कुटुंब आहे, सगळं परिवार माझा आहे, तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे, घराघरातले मराठे काळजी करायला लागले, तो उपोषणाला बसले काय होईल सांगता येत नाही, या काळजीत माझा मराठा समाज आहे। तर ते महाराष्ट्रभरातून आता घराघरातले गावागावातले लोक गाड्याची गाड्या करून इकडं येणार आहेत, ते करायला तसे फोन येते तसे चित्र सुद्धा दिसते। माझी विनंती बाबा कामं सोडून कोणी येऊ नका, शेवटी आता समाज ऐकणारच नाही, त्यांना गावात नाही करमलं की ते गाड्या भरून गावचे गाव इकडे येतात, परंतु हे जे प्रेम आहे समाजाचं की तुम्ही उपोषण करू नका, हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबाला दिसत नाही, कारण याचा अर्थ त्यांना समजत नाही आहे की समाज ज्यावेळेस उपोषण करू नको म्हणतो त्याचा अर्थ समाजाच्या मनात हे ते आरक्षण उशिरा मिळलं तरी चालून पण आम्हाला तुम्ही पाहिजे, आणि माझ्याकडे जर दुसरा असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपोषण करू नका की त्यांचं म्हणणं आहे, आता तुम्ही एकदाच सांगा पाडायचे का उभा करायचं का काय करायचं, आम्ही दोन्ही करायला तयार आहे, इतक्या क्षमतेने समाज पाठीमागे एवढ्या ताकदेनं असताना माझ्याकडे दुसरा असताना काही केलं असतं त्याला मला असं झालं, पण मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला बी नाही जायचं, म्हणून मी संधी द्यायला लागलो, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे, नसता एवढा मोठा एक गठ्ठा माझा असताना कोणीच असं करू शकत नाही, कोणा कोणा जीव जाळील किंवा देवाची बाजी लावीन कोणीच करू शकत नाही, आणि हे माझ्या समाजाला कळतंय की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही, आपल्या पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही, म्हणून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलंय, माझ्या समाजाला कळतं, पण देवेंद्र फडणवीसला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्या पुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचंय कोणा कोणाला निवडून आणायचंय का उभा करायचं, तुम्ही फक्त एकदा सांगा, एवढी संधी माझ्याकडे दुसरा कोणी असतं तर कधीच सोडली नसते, पण मला नाही जायचं तिकडे, तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ शकते, मी आता संधी दिली, मी म्हणलं मला राजकीय बोलायचंच नाही, कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय पक्षांतरी मला उत्तर नाही द्यायचं मला, आणि माझ्या समाजाचं एक ध्येय की आरक्षण मिळालं पाहिजे, आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली, त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची, नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षासह सगळा मराठा समाज म्हणणारे देवेंद्र फडणवीस जोशी, तो जाणून बुजून देत नाही, आता ते जर राजकीय भाषा बोलत नाहीत राजकीय स्टेटमेंट करत नाहीत काही विषयच काढला नाही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय, आता हा मनोज दरंगे पाटलाचा दोष नाही, सगळा मराठा समाज म्हणणार, कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे, कारण मला फक्त समाजाला आरक्षण द्यायचं, नाही दिलं ना बोंब लायचं नाही मग माझ्या गावना, असे गुडघे टेकवायला लावीन ना तर आयुष्यात पश्चाताप येईल। संभाजी महाराज की जय, हर 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 जय, पराठा।